सोयगाव छत्रपती संभाजीनगर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांनी हिम्मत हारू नये, सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील। सोयगाव तालुक्यात 4 ते 5 दिवसांपासून होत असलेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे 90% वर नुकसान झाले। अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेती नुकसानीची परिस्थिती जाणून घेऊन पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा सांत्वन करून त्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिल्याने तालुक्यातील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर होऊन नुकसानीचा विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। यावेळी जिल्हा परिषद सदस्य आबा काळे, माजी पंचायत सदस्य रवींद्र पाटील, चाणाक्ष युवा प्रताप उबाळे, सुनील पाटील, माजी कंकराळा सरपंच शिवदास राजपूत, अनिल दांडगे आणि तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते। सोयगाव बी टीव्ही मराठी वृत्तवाहिनी, प्रतिनिधी जितेंद्र भावसार। शेतकरी बोलतो का, आमची नुकसान झाले सोयाबीनची 3 एकर पुरे कोंब काढले सोडून गेला। काही ना काही अब्दुल सत्तारनं द्यायला पाहिजे, काही ना काही मदत पाहिजे ना त्यांची। मराठी काम आहे शेतकऱ्याचे। किती एकर मध्ये लागवड केलं होतं? 3 एकरची लागवड होई। 3 एकरने खर्च आणि जमिनीचा नफा काय गेला ते पुरे कामातून? काही ना काही पाहिजे ना त्यांच्याकडून मदत। आणि किती दिवसापासून कापून ठेवलेलं होतं आणि पाऊस किती दिवसापासून चालू? 4-5 दिवस पाण्यात सापडलं ते, पुढं काय गेलं वाया ते, कोंबच काढले ते ना, मग आता काय हातात या सारखाय ते। प्रताप ज्ञानेश्वर उबाळे, अल्पभूधारक शेतकरी, कंकाळा रायवेरी येथील शेतकरी असून माझ्या पिकाची अवस्था तुमच्या डोळ्यासमोर आहे। आज अक्षरशः पिकाची राख रांगोळी झालेली असून आज आम्ही शेतकरी रात्रीचं जेवणसुद्धा कोणी करणार नाही अशी अवस्था आज या पिकाची झालेली आहे। तरी आज जो दौरा होता पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा, त्यांनी त्यांना पाण्यापावसामध्ये येऊन आमच्या शेताची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना आश्वासित केले की मी तुमच्या पिकाची 100% नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करेल। त्यांनी आमच्या समोरच आपलं तहसील कार्यालयामधील काही अधिकाऱ्यांना कॉल केले, परत पीक विमा कंपनीला कॉल केले की शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तुम्ही पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर भरपाई कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा। आणि जे शेतकरी आमचे आजूबाजू जे खेडेगाव आहे, जरंडी, निंबायती, अक्षरशः पूर्ण सोयगाव तालुकाच दुष्काळग्रस्त झाला, ओला दुष्काळ पुकारला तरी काही हरकत नाही। तरी आता इथे जे मान्यवर उपस्थित आहे, जरंडी येथील माजी सरपंच, कंकराळ्यातील माजी सरपंच, सोयगावचे माजी सभापती रवींद्र पाटील, या सर्वांनी उपस्थित राहून या शेताची पाहणी केली आणि नामदार अब्दुल सत्तार साहेबांना सुद्धा कळवले की साहेब शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट असून यासाठी लवकरात लवकर तुम्ही उपाययोजना करावी। आता जरी आचारसंहिता असली तरी तुम्ही ते करू शकता, आम्हाला तशी गॅरंटी आहे की का तुम्ही एवढ्या पाण्यापावसामध्ये जर आमच्या शेतापर्यंत बांधापर्यंत येऊ शकता तर तुम्ही पुढचं सुद्धा करू शकता। त्यामुळे आम्ही शेतकरी आज समाधानी असून आम्हाला लवकरात लवकर आम्हाला भरपाई मिळेल अशी सत्तार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।